या वाक्याला सूचना येऊ शकते यूज सो डॅश डॅश दॅट. टी डबल ओ टू आणि टी ओ टू याचा जर आपण मराठीत अर्थ बघितला हा मराठीमध्ये वाक्याचा अर्थ आहे. आला लक्षामध्ये? सही. कॅमेरा चालू करायचा. हे असं वाक्य तुम्हाला पहिली दुसरीला पाचवी सहावीला येणार नाही. हे आठवी नववी दहावीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये परीक्षेला वाक्य विचारतात. बघा टी डबल ओ टू आणि टी ओ टू आलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? कर्त्यापर्यंत जसे असत तसं लिहायचंय. लिहा एक नंबर. कर्त्यापर्यंत जशा कर्त्यापर्यंत क्रियापदापर्यंत जसे असत तसे घ्यावे. एक नंबर क्रियापदापर्यंत क्रियापदापर्यंत जशास तसे लिहावे. ए एन एस दिसलं का? नियमानुसार आपलं हे जे क्रियापद हीच जशास तसं लिहायचंय. लिहा जशास तसं. तुम्ही खाली लिहायचंय ही इज. इथं आहे ना आपल्याला सो लिहायचं होतं या नियमामध्ये. सो हे थोडं करेक्शन करून घ्या. इथं करेक्शन करून घ्या. एवढं इथं काय घ्यायचं? टी ओ टू च्या जागेवर सो घ्यावे. सो हा इथं काय घ्यायचं मग? आता टी ओ टू च्या जागेवर सो घ्या. त्याच्यानंतर काय करायचंय? हा जो टी डबल ओ टू च्या नंतरचा शब्द आहे जो विशेषण असतो तो इथे घ्यायचा वीक. त्याच्यानंतर काय करायचंय? आता इथे कितवा नियम चौथा काय करायचं? त्याच्यानंतर हे जे टू आलेलं आहे त्या टू च्या जागेवर काय घ्यायचं? दॅट. दॅट घ्यायचं. दॅट घेतलं. दॅटच्या नंतर हा पुढचा नियम आहे पाचवा. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीस आलेला कर्ता हा सर्वनामाच्या स्वरूपात घ्यावा. सर्वनामाच्या स्वरूपात. आता इथं सर्वनामच आलेलं आहे त्याच्यामुळं त्याचं सर्वनाम करण्याची गरज नाही. तेच सर्वनाम आहे म्हणून तर जशा तसा ही घ्यायचा. ही पुढचा काय नियम होता? दोन नियम आहेत त्या वाक्यात. जर वर्तमान काळ असेल म्हणजे वाक्यात जर एम ई जर असेल तर काय घ्यायचंय? कॅन नॉट. आणि वॉच किंवा वेअर असेल तर काय घ्यायचंय? कुड नॉट. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन नॉट मध्ये कधीच अंतर सोडत नाहीत आणि कुड नॉट मध्ये अंतर सोडतात. मग इथं काय घेऊ? कॅन नॉट घ्यायचं का कुड नॉट? कॅन नॉट घे. कॅन नॉट मध्ये कधीही अंतर सोडायचं नाही जरी आपण शॉर्ट फॉर्म नाही केलं तरी. आणि परत काय सांगितलं होतं? ही कॅन नॉट ह्या शब्दाच्या नंतर टी ओ टू च्या नंतर जो भाग आहे पूर्ण जशा तसा लिहून काढायचा. इथं फक्त एकच शब्द आला होता म्हणून आपण तो लिहून काढला. म्हणजे आपण सीता किंवा राम पिपल त्याच्या ऐवजी जर पहिला अँसरच्या तिथं ईज आणि सोच्या तिथं सर्वनाम ते ही आले तर त्याच्या जागी जर पिपल किंवा सीता किंवा राम आलं तर मग आपलं हीच घ्यायचं ना सर्वनाम हे किंवा सी.
सूचना त्याच. झालं उत्तर लिहून झालं. So dull. That he cannot. किंवा आपण कांट पण लिहू शकतो इथं. कॅनॉट अंडरस्टँड. व्हेरी गुड. अंडरस्टँड. हा म्हणजे ते शॉर्ट फॉर्म. नेक्स्ट सर सांगितलं ना ते कांट सुद्धा आपण लिहू शकतो शॉर्ट. ऑन द स्टेज. लवकर लिहायचं. आपल्याकडं खूप वेळ कमी असेल. आता किती वेळ राहिला आहे? 2 मिनिटे आहेत फक्त. क्रियापदापर्यंत जसे असत तस. TOO च्या जागेवर तो त्याच्यानंतरचा शब्द जसे असत तसा. शाय. TOO च्या जागेवर दॅट. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीस आलेला करता. त्याच्यानंतर वाक्यामध्ये जर ॲमी जर असेल तर कांट किंवा कॅनॉट. आणि शेवटी TOO नंतर आलेला भाग ऑन द स्टेज. वेळ खूप कमी राहिलेला आहे. मी ग्रुपवर याच्यानंतर वाक्य टाकेल. त्या वाक्याची उत्तरं लिहून काढायची तुम्ही. सर माझं पण उत्तर बरोबर आले तसंच आले. हा हे फक्त सुरुवात आहे. याचे बरेच नियम आहे. हे जर शिकवायचं पण